लालबाग चिंचपोकीचे रस्ते आता गणेश मूर्तींच्या मंडपांनी सजू लागलेत. या चित्रशाळांमध्ये एक फेरफटका मारूया आणि पाहूया तिथली लगबग. गणपती मूर्तींच्या चित्रशाळेत लगबग सुरू झाली आहे. दिवस रात्र कारागीर गणपतीच्या मूर्ती अधिकाधिक सुंदर करण्यासाठी मेहनत घेतात. आधी मूर्ती घडवली जाते, मग रंगरंगोटी आणि अगदी शेवटी डोळे साकारले जातात. मूर्तीचे दागिने घडवले रंगवले जातात. गेल्या काही वर्षांपासून गणेश मूर्तीवर हिरे किंवा रत्नजडित सजावटीचा ट्रेंड आहे. दरवर्षी डायमंड वर्कच्या मूर्तीला बरेच ग्राहकांची मागणी असते आणि त्यांच्या आवडीप्रमाणे आणि मूर्तीच्या पोझिशनप्रमाणे आम्ही त्याच्यावर डायमंड वर्क करतो. जशी ज्वेलरी आहे मूर्तीवर, त्याप्रमाणे त्यांना त्या ज्वेलरीवरच डायमंड वर्क केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून गणेश मूर्तीला खरं सोवळं नेसवलं जातं, फेटा बांधला जातो, सोवळ्याला लहान लहान निऱ्या पाडल्या जातात. लालबागच्या राजाला ज्या पद्धतीनं रोज वेगळं सोवळं नेसवलं जातं, त्या पद्धतीनं आता घरगुती मूर्तींनाही सोवळं नेसवलं जातं. हे काम करणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे, कारण की आतमधलं जे धोतरचं जे सोवळं असतं ते आतमध्ये पी ओ पीचं असतं आणि त्याच्यावर करणं काम खूप कठीण आहे. त्यामुळे ते शिकायला मला 3 वर्ष गेले. त्याच्यानंतर आता चांगला रिस्पॉन्स भेटत आहे आणि आता जे मूर्त्या होत आहेत त्या वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये येतात, किंवा वेगळा उभी मूर्ती परत बसलेली वगैरे. ते करण्यामध्ये खूप मजा पण येते आणि काम झाल्यावर ती मूर्ती छानही दिसते. सध्या बाजारात दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, सिद्धिविनायक, बालगणेशा, मोरावर बसलेले बाप्पा, गरुडावरचा गणेश या मूर्ती लोकप्रिय आहेत. यंदा गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरण पूरक करण्यावर भर आहे. सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई.